आता कोणता फॉर्म्युला पाहतोय आपण? काउंट फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला का फाइंड करतोय इथून? काउंट फॉर्म्युला. काउंट फॉर्म्युला काय करतो तो सेलमध्ये बघतो की नंबर कुठे कुठे लिहिलेले आहेत. तर जिथे जिथे नंबर लिहिलेले आहेत तेवढं तो सेल दाखवतो की किती सेलमध्ये नंबर लिहिलेले आहेत. तर आपण एवढी रेंज सिलेक्ट केली समजा 1, 2, 3, तर या तिन्ही सेलमध्ये नंबर लिहिलेले आहेत तेच आपल्याला इथे अँसर शोधून दाखवतो आहे. तो नंबर किती ठिकाणी आहे? तर 3 सेलमध्ये नंबर लिहिले आहेत. बरोबर आहे, समजतंय? पण आता बघा या तिन्ही ठिकाणी काय आलं, आपल्याला नंबर दाखवतो काउंट करून. किती नंबर काउंट केले तर 3 नंबर आहेत. बरोबर ना? सेकंडमध्ये पण किती दाखवतोय? 3 नंबर दाखवतोय. थर्डमध्ये 3 नंबर, कारण काही नंबर एंट्री आहेत. पण चौथ्यामध्ये बघा जरा इथे आलेलं आहे, 3 ठिकाणी नंबर आहे का? आपल्याला 2 ठिकाणी नंबर दिसतोय, पण मध्ये काय दाखवतो आहे? ते डेट दाखवतोय. पण आपल्याला माहिती आहे की एक्सेलमध्ये जी डेट एंटर केली असते तो एक काय असतो? नंबर फॉर्मॅट असतो. ती काय असते? एखादं नंबर फॉर्मॅटमध्ये सेल नंबर फॉर्मॅट असतो. कसं आपल्याला माहीत कळू शकतं? ते इक्वल टू एन म्हणून लिहिलं आहे इथे, ब्रॅकेट ओपन केलं आहे. बरोबर, तर एन म्हणजे व्हॅल्यू काउंट करून दाखवणार तो. आता तर ही जी डेट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला बघायची असेल, एंटर केलं तर त्याचा एक नंबर असतो. म्हणून इथे जेव्हा आपण काउंट फॉर्म्युला यूज केला आहे त्यावेळी ते 3 दाखवतोय. बरोबर, डेट अँड टाईम पण काय नंबर फॉर्मॅटमध्ये आहे. पण इथे बघा जर इथे ब्लँक सेल आहे म्हणून इथे आन्सर किती आला आहे? 2 आले. बरोबर ना? एवढ्या 3 सेलच्या रेंजमध्ये नंबर किती ठिकाणी आहे? तर 2 ठिकाणी आहे. एक आणखीन 2 ठिकाणी इथे आहे का? आता इथे नंबर लिहिला तर आन्सर येणार. समजा नंबर लिहिला तर मी 3ची एंट्री केली तर इथे 3 दाखवणार. पण तेच डिलीट केलं बघा दाखवतोय. सेकंडमध्ये काय दाखवलं? इथे हाय लिहिल्यामध्ये. म्हणून ते नंबर किती दाखवतोय? 2च दाखवतोय. आणि पुढे काय दाखवतो? रॉंग एंट्री केली आपण. बरोबर ना? इथे नंबर आहे का? नाही आहे. बरोबर आहे, समजलं? नंबर फॉर्म्युला काय करतो, सॉरी काउंट फॉर्म्युला काय करतो, तर जो किती सेलमध्ये नंबर लिहिले आहेत तेवढा नंबर काउंट करून दाखवतो आपल्याला. मग कसं घेणार आहे? इक्वल टू काउंट है ना, ब्रॅकेट ओपन केलं. आता रेंज सिलेक्ट करायचं की आपल्याला कोणत्या सेलमध्ये काउंट करायचं आहे. 1, 2 आणि 3 या 3 सेलपैकी किती ठिकाणी नंबर लिहिले आहेत, ब्रॅकेट क्लोज करतोय, नंतर इंटर बटन दाबतोय. बघा एवढ्या 3 ठिकाणपैकी किती ठिकाणी नंबर आहे, 3 ठिकाणी नंबर आहेत. असं ड्रॅग केलं आपल्याला तर कळून येऊ शकतंय. बरोबर आहे, बाकी सर्व ठिकाणी नंबर आहेत ना. डेटचं कळालं, डेट काय असते? नंबर फॉर्मॅटमध्ये एंट्री केलेली असते, त्यामुळे ते 3 दाखवतोय. इथे ब्लँक आहे त्यामुळे दाखवतोय का? किती दाखवतोय? 2 दाखवतोय. हायसाठी का लिहिलं? आपण टेक्स्ट लिहिलं आहे म्हणून किती दाखवतोय? ते 2 दाखवतोय. बरोबर ना? इथे नंबर लिहिला तर नंबर येणार, आणखी इथे रॉंग एंट्री आहे ना त्यामुळे पण काय दाखवतोय? ते 2 दाखवतोय. समजलं? काउंट फॉर्म्युला काय करतो तर किती सेलमध्ये नंबर एंट्री केलेली आहे, बरोबर नंबर आहे तेवढं काउंट करून दाखवतो. समजतंय?